सिद्धाराम बिराजदार व्लॉग चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. भटक्या मित्र सिद्धाराम बिराजदार, सिद्धाराम बिराजदार ब्लॉग आणि ऐरावत क्रिएशन दोन्हीच्या कोलॅबरेशनमध्ये आज एक जबरदस्त ब्लॉग शूट होत आहे. त्याच्यामध्ये खूप दिवसापासूनचं आपलं जे इच्छा न म्हणता नाही येणार, स्वप्न म्हणता येणार, ते आज पूर्ण होत आहे. ते विक्रम भाईमुळं एक जबरदस्त सगळ्या ड्रोन शूट घेतलेला आहे. आपण तुम्हाला एक ॲक्शन टाईप किंवा वेगवेगळ्या एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर नक्कीच आपल्या सिद्धाराम बिराजदार ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा. आज आपण जाणार आहोत बेळगाव जिल्ह्यातील एक अशा ठिकाणी की जे प्रत्येक जणांना तिथं जायला आवडतं, म्हणजे त्याची स्टोरी मी पुढे सांगतो. पण आता सध्या आम्ही आहोत एका हॉटेलमध्ये, चाय पिऊन या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर माझ्यासोबत आहे कृती, त्यानंतर दीपक. तुम्ही सामानगडच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असतं दीपकला. तर ठीक आहे, आपण चार पिऊ घेऊन घ्यात आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात. यहाँ पे हम लोग हैं अब वी आर एट भूतनाथ यार. दिस इज मेकिंग ऑफ द ब्लॉग वीडियो. जल प्रवाह पावित स्थले गलेवलंब्य लंबिताम्भुजंग तुंग मालिकां डमड्ड मड्ड मड्ड मन्निनाद वड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिवं. जटाकटाह संभ्रम ब्रह्मनिलिम्प निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगद् धगद् धगज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं मम. शिवम शिवम ओम शिवम शिवम शिवम.
धरा धरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुर स्फुरद्धिगंत संतति प्रमोद मान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदी क्वचित दिगंबरे मनो विनोद मेतु वस्तु निर्जना भुजंग पिंगल स्फुरत्पणा मणि प्रभा कदंब कुंकुम द्रव प्रलिप्त दिग्वधु मुखे मदांध सिंधुर स्फुरत्व गुप्तरीय मेदुरे मनो विनोद अद्भुतम विभत्व भूत भर्तरी शिवम 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 ओम शिवम 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 भूतनाथ मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बघू शकता की भूतनाथ मंदिर लिहिलेलं आहे पण याचं एक वैशिष्ट्य म्हणजे बघू शकता तुम्ही हे असं भला मोठं पूर्ण दगड आहे एक बाजूला झुकलेलं त्याच्या समोरच्या बाजूला हे असं दगड वगैरे ठेवून मंदिर बांधलेलं आहे मंदिरच्या पुढची बाजू हे असं महाद्वार वगैरे तर आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता जसं की मी मगाशी म्हणालो हे दगड पूर्णपणे एका साईडला झुकलेलं आहे ही समोरची बाजू फक्त बनवलेलं नंतर दगडाने म्हणजे ही उजवी बाजू डावी बाजू आणि समोरची बाजू हे बघू शकता हे भला मोठं दगड आहे आणि आता सध्या आतलं वातावरण खूप थंड आहे बघू शकता तुम्ही आणि मंदिरात भगवान शिवचं मूर्ती आहे त्याच्या बाजूला आणखीन एक मूर्ती आहे तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे स्ट्रक्चर केलेले आहे दगडामध्ये आणि या ठिकाणी आणखीन एक गणेशाचं छोटा मूर्ती आहे एकंदरीत मंदिराची वेगवेगळी बाजू तुम्ही बघू शकता म्हणजे मंदिरात आल्यानंतर तुम्हाला असं थोडंफार खाली झुकूनच तुम्हाला दर्शन घ्यावं लागेल हे असं पूर्णपणे मंदिराचं बांधकाम टाईप केलेलं आहे पुढची बाजू आणि हे अशा प्रकारचे दगड आहेत एकदम वेगवेगळे लोक इथे येतात दर्शनासाठी तेव्हा आपल्या मनातील जे इच्छा असतात नवस वगैरे मागतात आणि तेव्हा हे अशा प्रकारचं बांधतात गड्डे वगैरे बांधतात म्हणजे बेळगावकरांसाठी हे खास मंदिर आहे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही भले इथं वेगवेगळ्या म्हणजे कॉलेजचे मुलं किंवा वेगवेगळे फॅमिली सोबत जर तुम्ही या ठिकाणी आलात तर जरूर दर्शन घ्या खरंच या ठिकाणचं वातावरण म्हणा किंवा एक टेकडीवर दगडामध्ये असलेलं हे शिवाचं मंदिर खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे निर्झरी निकुंज कोटरे वसन विमुक्त दुर्मती सदा शिरस्त मंजलिन वहन विमुक्त लोल लोचनो ललाम भाल लग्न का शिवेति मंत्र मुच्चरन कदा सुखी भवाम्यहम् हि नित्यमेव मुक्त मुक्तमोत्तमम् स्तवम् पठन स्मरन् ब्रुवन्नरो विशुद्धि नेति संततम् हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिम् विमोहनम् हि देहिनाशु शंकरस्य चिन्तनम् शिवम 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 ओम शिवम 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 ओम शिवम 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 तर या ठिकाणी आल्यानंतर एक इंटरेस्टिंग गोष्ट असं वाटलं की तुम्ही आजूबाजूला बघू शकता की सिलेक्टेड डोंगरावरतीच भले मोठमोठे दगड आहेत आणि त्याच्यानंतर जे आहे शेती वगैरे आहे तिथं असे मोठे दगड तुम्हाला बिलकुल दिसणार नाहीत तर मी या ठिकाणाला जरी भूतनाथ म्हणत असतील तर माझ्या मते हे एक मिनी हंपी आहे छोटा हंपी आहे जसं तुम्ही हंपीमध्ये बघता की मोठमोठे दगड आहेत तर या ठिकाणी सुद्धा भले मोठमोठे दगड आहेत हे असं याच्यासाठी हे असं फेमस पॉईंट असेल बेळगावकरांचं असं मला वाटतं तुम्हाला देखील जर या ठिकाणी यायचं असेल तर
आपल्याला रूट सांगेल ऋतिक. तर मगाशी जसं की आम्ही बोललेलो होतो, या भटकंतीमध्ये दीपक आलेला आहे, त्याच्यानंतर नव्याने मित्र बनलेला ऋतिक सुद्धा आहे. तो आपल्याला थोडक्यात सांगेल की आपण इथपर्यंत कुठल्या रूटनं आलो, म्हणजे आपल्या पब्लिकला पण जर यायचं असेल तर ते त्या रूट फॉलो करतील. नमस्कार मित्रांनो, कशा आहेत? आराम आहेत ना? आपण सुरुवात केली रामदेव हॉटेलपासून. तिथनं पुढे आपण चन्नम्मासनं आपलं भोगारे सर्कल आलं. भोगारे सर्कलनं आपण रेल्वे स्टेशन ब्रिज ओलांडून झाल्यानंतर आपला गोवावेस लागतं. गोवावेस नंतरला आरबीटी क्रॉस नंतरला थर्ड गेट. तिथनं पुढे थर्ड गेटनं डायरेक्ट आपण डायरेक्ट पिरणवाडीच्या आपण त्या क्रॉसला जाऊन त्या दोन मार्ग आहेत आपले. चोरला मार्ग आहे आणि आपला हा खानापूर रोड आहे. पण आपण चोरला मार्गाला जायचं नाही, आपण खानापूर रोडला स्ट्रेट यायचा. तिथनं पुढं मच्छे गाव लागतं. मच्छ्यानंतरला पुढं देसूर क्रॉसच्या जरा पुढे गेल्यानंतर आपला MG बस, नंतरला वेगा फॅक्टरीज. तिथनं पुढं आपण स्ट्रेट मग सर्वात पुढेच रोड आहे, दिसेल तर मला टेकडी. तिथनंच जसं एवढी मोठी तिकडे आहे ना, जसं तिकडनं दुरूनच दिसेल तुम्हाला. असं काही नाही की बाबा दिसतंय तिकडनं. मग आपण थोडं पुढे आल्यानंतर आहे भूतनाथ देवस्थान, अंकले म्हणून बोर्ड आहे मोठा, तुम्हाला दिसेलच. चला यातनं पुढे आपला सिद्धाराम सांगेल. ओके, तर आपल्याला म्हणजे तुम्हाला थोडक्यात रूट कळालाच असेल की कशा प्रकारे तुम्हाला कोणत्या रूटनं यायचंय. सोबत आहेत, तर जाणून घेऊया याबद्दल, मंदिराविषयी त्याचा इतिहासाबद्दल. चला तर थोडक्यात भूतनाथ मंदिराविषयी त्याच्या इतिहासाविषयी आपल्याला सांगा. आज आमच्या छान अंकलेनी माळ अंकले गावचे आराध्य दैवत म्हणून आम्ही भूतनाथ देवस्थान आज इथे विराजमान आहे. आज वडील उपार्जित कितीतरी वर्षाच्या अगोदरपासून त्याची मोठ्या प्रमाणात आम्ही महिमा करत असतो आणि दोन्ही गावचे मिळून ही वर्षाला एक वेळ अशी आम्ही जत्रा करत असतो. आणि ती जत्रा आमचे वडील लोक म्हणजे आजेपणजे अगोदरचे लोक डिसेंबरच्या पौर्णिमा झाल्यानंतर करत होते आणि ते रात्रीच्या वेळी करत होते. आणि हे दैवत ब्राह्मण यांच्या जमिनीमध्ये वसलेलं असून त्याची जत्रा ही आम्ही दोन्ही गावचे नागरिक मिळून करत असतो. आणि रात्रीच्या वेळी होत असलेली जत्रा आता नवीन पिढीनं आम्ही त्याच्यात बदल घडवून ती दिवसा करायचं ठरवून आज आम्ही ती जत्रा दिवसा निभावत आहे. नमस्कार, मी नारायण निलजकर, गाव झाडांकले. आज तुम्ही संपूर्ण जण मिळून भूतनाथ मंदिरला दर्शन घेऊन भूतनाथ मंदिर परिसरातील माहिती घेत आहात. आणि त्याबद्दल त्यांची एक माहिती म्हणजे भूतनाथ देवस्थानचे ब्रिटिश कालावधीमध्ये हे मंदिर बांधलेलं आहे आणि ब्रिटिशच जत्रा करत होते, त्यानंतर ब्राह्मण लोक करत होते. आणि त्याच्यानंतर कशी त्याची जमीन राहील त्याचं घर या धरतीकरणानं ज्या जमिनी या ब्राह्मण लोकांच्याकडे होत्या त्या रैतांनी घेतलेल्या आहेत. आणि आता रईत हे पूर्ण आपल्या देणगी स्वरूपात रक्कम जमा करून प्रतिवर्षाप्रमाणे डिसेंबर महिन्याच्या पौर्णिमेला इथं यात्रा भरते. आणि या यात्रेला महत्वाचं मान म्हणजे बकऱ्याचं आणि कोंबड्याचा मान दिला जातो. आणि नवस फेडण्यासाठी अख्खं कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा इथून त्या यात्रेला भक्त येतात आणि आपली मान देऊन आपली भक्तिभावानं पूजा करून जातात. असं प्रतिवर्षाप्रमाणे झाडंकले गाव एक वर्षी करतं, त्यांचं संपलं वर्ष तर दुसरं माळ अंकले गाव करतं. असं दोन गावं, अंकले गावचं देवस्थान बरोबर आहे खरं, इथं पण एक दोन गावं असल्याकारणाने झाड अंकले आणि माळ अंकले अशी प्रतिवर्षाप्रमाणे त्या गावचे एक वर्षी करतात आणि ह्या गावचे एक वर्षी करतात. आणि अशा पद्धतीनं प्रतिवर्षाप्रमाणे म्हटल्याप्रमाणे डिसेंबर महिन्याला ही यात्रा भरते. आणि पूर्वी 1996 दरम्यान इथं जाण्यासाठी ह्या साईडची मधली वाट होती,
आणि मधल्या वाटेनं फक्त चालणं एवढं होतं, गाड्या वगैरे काय जात नव्हतं. 1996 दरम्यान इथून काही देणगी स्वरूपात थोडं घेऊन आणि खानापूर मराठा मंडळ कॉलेजच्या एनसीसीच्या कॅम्प मार्फत ह्या खरोखर रोडाला सुरुवात झाली आणि गावकऱ्यांनी सुरुवात करून हा रोड तयार केलेला आहे. आणि आता सहजासहजी कुठलीही गाडी डोंगरावरती जाऊन पोहोचते, दर्शन घेण्यासाठी कुठल्याही भक्ताला कोणत्याही पद्धतीचा त्रास होत नाही. आणि सतत कंटिन्यू आज बेळगाव खानापूर हायवे रस्त्याकर जवळ असल्या कारणानं त्या मंदिरकडे सतत लोकांची ये जा करत असतात. एवढं बोलून मी माझं धन्यवाद सर, खूप खूप आभार. उपयुक्त इतिहास सांगितलात, माहिती दिल्यात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो. नक्कीच हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही भूतनाथ मंदिराला भेट द्याल, तिथले पावित्र राखाल आणि तुमच्याकडून जितकं शक्य असं होईल पावित्र्य राखून तिथं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करू. आणि कोणताही पर्यटक तिथं आल्यानंतर कोणताही कचरा आपल्याकडून होणार नाही याची दक्षता नक्कीच घ्याल तुम्ही, अशी आशा आहे. तर नक्कीच हे सगळं जीवनशैली सुरळीत झाल्यानंतर एकदा भूतनाथ या मंदिराला तुम्ही अवश्य भेट द्या.